कुलदेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर युवा सेना कॉलेज प्रमुख कक्ष हा संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचा विश्वास सुजित खुर्द यांनी व्यक्त केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये होणाऱ्या येणाऱ्या काळात लवकरच सिनेट निवडणुका होणार असून याकरिता युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आणि मुंबई विद्यापीठामध्ये सर्व जागा निवडून आलेल्या सिनेट सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसा अगोदर युवा नेते वरुण सरदेसाई सोलापूर दौऱ्यात सिनेट निवडणुकांसाठी समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये सोलापूर युवा सेना प्रमुख जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर विद्यापीठाची सिनेट निवडणुकांची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून युवा सेना कॉलेज कक्ष संपूर्ण तयारीनिशी सर्व सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सिनेट निवडणुकांसाठी नेमण्यात आलेले सदस्य राहुल कनाल, धनराज कोचाडे, सिनेट सदस्य मोहसिन शेख, रौनक देसाई, उत्तम आयवळे, विपुल पिंगळे, अतुल राजूरकर, मनीष काळजे, ओंकार चव्हाण आहेत अशी माहिती कॉलेज कक्ष सोलापूर प्रमुख सुजित खुर्ज यांनी दिली आहे. सुजित दत्तात्रय खुर्द, शिवसेना प्रणित युवा सेना कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये येणाऱ्या काळामध्ये सिनेट निवडणुकाच्या संदर्भात नुकतंच माननीय युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, सन्माननीय युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब व मुंबईमध्ये जे सिनेट सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक त्या ठिकाणी समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीमध्ये आपले युवा सेनाचे जिल्हाप्रमुख मनीषजी काळजे साहेब यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. युवा सेना कॉलेज कक्ष निश्चितपणे हे जे सर्व जे जागा आहेत आपल्या विद्यापीठाची, सोलापूर विद्यापीठाची, ते सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी विजय संपादन करणार आहे. आपले जे सोलापूर विद्यापीठामध्ये अंतर्गत आपल्याला जे सदस्य त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत ते सदस्य पुढीलप्रमाणे आहेत: राहुलजी कनाल साहेब, धनराज कोचडे साहेब, मोहसिनजी शेख, रौनक देसाई, उत्तमजी आयवळ साहेब, विपुल पिंगळे साहेब, अतुल राजूरकर साहेब, मनीषजी काळजे साहेब आणि ओंकार चव्हाण साहेब यांची सर्वांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे.